नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपला कोणीतरी गुरु असायला हवा पण मग आता हा गुरु म्हणजे खरा गुरु कोण असतो खऱ्या गुरुचीही व्याख्या करणं म्हणजे अगदी खरंच कठीण असतं खरा गुरु कोण हे सांगणंही खूप कठीण असतं तसं पाहायला गेलं तर सगळ्यात पहिली आपली गुरु असते आपली आई जिच्या उदरातनं आपण जन्म घेतो ती आपली आई ही पहिली गुरु असते वडील दुसरे गुरु असतात त्यानंतर शिक्षक असतात आणि असे बरेच काही परंतु स्वतःवर आलेली परिस्थिती प्रसंग घटना यातून जो बरा वाईट बोध नकळतपणे आपल्याला मिळत असतो ना तो आपला अनुभव असतो आणि तो सगळ्यात श्रेष्ठ गुरु असतो असं मला वाटतं कारण माणसाला जितके अनुभव येत जातात तितक्या त्या अनुभवातनं तो शिकत जातो आणि म्हणून अनुभव हा सुद्धा आपला एक गुरु आहेच आणखीन पाहायला गेलं तर निसर्ग हा सुद्धा आपला गुरु आहे कारण निसर्ग तर हा सगळ्यात मोठा गुरु म्हणता येईल आपल्या बुद्धीचा उपयोग करून माणसाने निसर्गात सतत घडणाऱ्या गोष्टींचं निरीक्षण केलं आणि त्याला जे अनुभव आले त्या अनुभव लक्षात घेऊन माणूस शिकत गेला आणि त्याने त्याची प्रगती केली आता कशी बघा हां म्हणजे जमिनीवर पडलेलं बीज रुजून त्याचं रोप होताना माणसाने ते पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये शेती करण्याचा विचार आला पक्ष्यांना सुबक घरटी बांधताना पाहिलं आणि त्यांनी विचार केला की आपणही छान घर बांधू शकतोच की आपलं आणि त्याच्याकडून तो घरं बांधायला शिकला त्याचप्रमाणे कोळ्याला जाळं विण जाळं विणताना पाहिलं त्यांनी आणि त्याला असं वाटलं की आपण कपडे विणायला काय हरकत आहे म्हणून तो कपडे विणायला शिकला मधमाशांना पोळ्यामध्ये मध साठवताना पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपण पुढे जर वाईट परिस्थिती आली तर आपल्याजवळ अन्नधान्याचा तुटवडा तो व्हायला नको म्हणून त्यांनी अन्नधान्य कसं साठवायचं त्याची कल्पना त्यांनी त्याला रुजली आणि त्यांनी ती आम्लात आणली तर अशा पद्धतीने भारतीय शास्त्रीय संगीतातसुद्धा सात सूर काही प्राणी आणि पक्षी यांच्या आवाजावर आधारलेले असतात असं मानलं जातं आपण जन्मल्याच्या पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत अनुभव घेतच असतो नाही का कारण कुठलाच क्षण आपण त्याआधी अगदी तसाच अनुभवलेला नसतोच मुळी जर प्रसंग तसाच असला तरी आपण बदललेलो असतो ना आपल्या पहिल्या चार वर्षामध्ये आपले आईवडील हे खरे गुरु असतात जसं मी मगाशी म्हटलं कारण त्यांच्याजवळ खूप अनुभव असतात वयाने तर ते मोठे असतातच अनुभवांची शिदोरी त्यांच्याजवळ दांडगी असते आणि त्यामुळे ते आपले खरे गुरु असतात मग नंतर आयुष्याच्या टप्प्यावरती वेगवेगळे गुरु आपल्याला मिळत जातात म्हणजे कसे शिक्षक गुरु मिळतात पुस्तकं आहेत अनेक पुस्तकं गुरु होतात त्याचप्रमाणे मित्र कामाच्या ठिकाणी बॉस असे वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला असे अनेक गुरु मिळत जातात एखाद्या टप्प्यावर जर आपल्याला आध्यात्मिक गुरु मिळाला तर तोसुद्धा हवाच असतो कारण नाहीतरी नकळत मार्ग चुकायचा संभव जास्त असतोच की त्याच्यामुळे जर आपल्या आयुष्यात एखादा गुरु भेटला तर आध्यात्मिक गुरुसुद्धा आपल्याला हवा असतो किंबहुना लोक आध्यात्मिक गुरु करण्याच्या खूप मागे असतात आता हे गुरु आपल्याला भेटले नाही तर आपण अनुभव घेणारच नाही आहे का नाही तसं नाही आहे आपण अनुभव घेतच राहणार आहे अनुभव कोणताही घेऊ तो कसा स्वीकारू त्यातून काय शिकू हे महत्त्वाचं आहे आता बघा मी एक छोटंसं उदाहरण इथे देते तुम्ही एका ट्रॅकला चालला आहे डोंगर चढायची माहिती आहे तुम्हाला डोंगर कसा चढतो आपण अनेक ठिकाणी डोंगर चढतो परंतु तुम्ही पहिल्यांदा जर त्या डोंगरावर जात असाल तर कुठला अनुभव चांगला असेल सांगा म्हणजे एकट्याने तुम्हाल तुम्हाल तुम्हाला त्या डोंगराची काहीच माहिती नाही कुठे खासखळगे आहेत कुठे खड्डे आहेत किंवा भुयार आहे हे तुम्हाला काहीच माहीत नाही तुम्ही चढताय डोंगर मग तो चढत असताना तुम्हाला काय आवडेल एकट्याने धडपडत चुकत मापत तिथं जायला आवडेल की जर एखादा वाटाड्या भेटला किंवा एखादा मार्गदर्शन करणारा भेटला तर त्याला घेऊन तुम्हाला जायला आवडेल मग त्या स्थानाची मजा घेण्यात तुम्हाला आवड निर्माण होईल आता तुमचा जर उद्देशच हा असेल की नाही नाही मी एकटं जाऊन बघतोच काय होतं ते आणि मग पुढच्या वळणावर काय दिसलं नाही तर कड्यावरनं पडलो तरी चालेल असा जर तुम्ही निर्णयच मनाशी घेतला असेल तर मग चांगला आहे मग तुम्ही जा एकटे बघा काय आहे ते सगळं करू शकता तुम्ही परंतु जर का वाटाडा असेल तर तुम्हाला एकट्याला चढवून जाण्यासाठी जो वेळ लागेल जे श्रम लागतील ते श्रम तुम्हाला त्या वाटाड्यामुळे थोडंसं कमी अनुभवायला मिळतील नाही का तर त्यामुळे असा कोणीतरी वाटाड्याच्या दृ न म्हणजे दृष्टीने सुद्धा एक गुरु आपल्याला मिळू शकतो आता योग्य जागी योग्य वेळेला दर्शन करणारा मार्गदर्शन करणारा जर कोणी भेटला तर जीवनात जे अनुभव घ्याल ते आयुष्य समृद्ध करणारे असतातच असे अनुभव घेऊन तुम्हीही कुणाचे तरी गुरु होऊ शकता थोडक्यात काय तर गुरूंच्या मार्गदर्शनाने जे अनुभव मिळतात ते सगळ्यात जास्त मोठे गुरु असतात असं मला वाटतं आता गुरूंचं जीवनात महत्त्व काय आहे तर बघा आपण स्वयं भगवान श्री दत्त महाराजांच्या जीवनचरित्र जर वाचलं तर त्याच्यातनं लक्षात येईल आपल्या की श्री गुरुदत्त हे किती मोठे गुरु आहेत त्यांनी फक्त मनुष्य रूपालाच गुरु नाही मानलं तर कीटक पशुपक्षी या रूपांनासुद्धा गुरु केले असे एकूण चोवीस गुरु श्री दत्तगुरूंनी केलेले आहेत महाभारतातसुद्धा अर्जुनाने भगवान श्रीकृष्ण यांना गुरु मानले त्याचमुळे कौरव पांडवांच्या महायुद्धात पांडव यशस्वी झाले गुरु नेमके काय करतात तर गुरु नाव देतात नामस्मरण शिष्याला गुंतवून ठेवतात आता उदाहरण बघा वाल्या कोळ्याला महर्षी नारदांनी रामनाम जपायला सांगितलं ते नाम जपता जपता वाल्याचा वाल्मिकी झाला ज्यानं रामायणसुद्धा लिहिलं म्हणजे गुरुचा केवढा प्रभाव होतो आपल्या जीवनामध्ये गुरूचे किती महत्त्व आहे याची प्रतीची आपल्याला बजरंग हलीम हा ब बजरंगबली हनुमानाच्यावरून सुद्धा येईल त्याच्या जीवनचरित्रावरून येईल कारण महाबलीने आपल्या गुरूंचेच नामस्मरण करून कलियुगात देवत्व प्राप्त केले होते आध्यात्मिक गुरु हे शिष्याच्या मनुष्य जीवन सार्क सार्थकी लावतात स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा श्रीरामकृष्ण परमहंस यांना गुरु मानलेले होते गुरु देवाचे दर्शन घडून आणू शकतो का ह्याचं उत्तर तो शिष्य काय उंचीचं आहे किंवा तो तयारीचा आहे यावर फार अवलंबून असतं म्हणजे जर गुरु रामकृष्ण परमहंस यांच्यासारखा असेल आणि शिष्यक विवेकानंदांसारखा जर असेल तर कैवल्याचे सुद्धा दर्शन होईल आणि तसं जर नसेल तर गुरु आपल्या शिष्याला सन्मार्गाला लावून तो त्या मार्गावरून निदान काही पावलं पुढं जाईल याची सोय तर तो नक्कीच करतात आता दत्तात्रयाने चोवीस गुरु केले हे सर्वश्रुत आहे त्याचा फक्त आपण बोध घ्यायचा तसे दत्तगुरू हे सगळ्यात मोठे गुरु आहेत म्हणजे कसं बघा हां द म्हणजे दयनीय अवस्था आणि त ता म्हणजे तारणारा दयनीय अवस्थेत तारणारा असा तो गुरु म्हणजे दत्तगुरु आता ह्याबद्दल एक छोटीशी मी गोष्ट इथे सांगू इच्छिते म्हणजे गुरु का करावा असा जर प्रश्न आपल्या मनाला कधी पडलाच तर त्याबद्दलची एक छोटीशी गोष्ट मी इथे सांगते म्हणजे एक म्हातारे अस म्हातारा गृहस्थ असतो बायको आणि पत् म्हणजे बायको आणि त्याची मुलं असतात त्याला एक मुलगा असतो तर खूप गडगंज श्रीमंत असतो खूप अमाप पैसा त्याच्याजवळ असतो त्याच्यामुळे तो त्याला असा विचार येतो की आपण हा जो इतका पैसा आपला आहे हा पैसा कुठेतरी लपवून ठेवूया कारण की हा जर आपण आत्ता लपवला नाही तर पुढे कधीतरी बिकट परिस्थिती जर आलीच तर मग आपल्याला पैसा राहणार नाही आणि म्हणून तो पैसा कुठेतरी लपवला पाहिजे तो विचार करतो की जमिनीत लपवावा का खड्डा खाणून त्याच्यात टाकावा का, का। असा तो विचार करतो खूप विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की नाही आपण हा पैसा घुमटात लपवावा म्हणजे त्याच्या घराच्या बागेमध्ये एक देऊळ होतं त्या देवळाला जो घुमट असतो त्या घुमटामध्ये आपण हा पैसा लपवावा असं त्याला वाटतं आणि तशी तो नोंद करतो म्हणजे त्याच्याकडे तर तो श्रीमंत आहे बिझनेसमन आहे म्हणजे व्यावसायिक होता व्यापारी होता त्याच्यामुळे चोपड्या खूप होत्या त्याच्याकडे त्या एका चोपडीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं होतं की माझं जे काही हे सगळं धन आहे हे धन मी बागेतल्या देवळाच्या घुमटामध्येच लपवून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी आणखीन एक अशी नोंद केली होती की संवत सतराशे पंचवीसाव्या वर्षी उत्तरायणा उत्तरायणामध्ये चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीमध्ये दिवसा दोन प्रहरी म्हणजेच बारा वाजता सिद्धेश्वराच्या देवळाच्या शिखरावरील घुमटात सुवर्णाच्या पंधरा लाख मोहरा ठेवल्या आहेत जेव्हा त्याचं काम लागेल तेव्हा त्या काढून वापराव्यात अशी त्यांनी ती नोंद गुप्तपणे त्या वहीमध्ये करून ती बही अगदी बंदोबस्तात ठेवलेली होती की ती सहज कोणाला मिळायला नको आणि हे एवढं सगळं करून तो त्याच्या मुलगा आणि त्याची पत्नी असं तीर्थयात्रेला जातात पण दुर्दवानं असं होतं की तीर्थयात्रेला जाताना त्याच्या रस्त्यामध्ये मृत्यू होतो आता मृत्यू झाल्यानंतर मुलावरती सगळी जबाबदारी येते मुलगा काय करणार बिकट परिस्थिती निर्माण होते अजिबात पैसा नसतो सगळा धंदा लयाला जातो त्याला माहीत असतं की आपले वडील गडगंज श्री श्रीमंत होते आणि भरपूर संपत्ती त्यांच्याकडे होती कुठेतरी त्यांनी ही संपत्ती ठेवलेली आहे पण आता काही माहीत नाही त्यांनी ती संपत्ती कुठं ठेवलेली आहे त्यामुळे तो इतका हे होतो म्हणजे बिथरून जातो आता की आता करायचं काय संपत्ती आपल्या वडिलांनी नक्कीच ठेवलेली ना कारण की खूप श्रीमंत आहेत ते म्हणजे होते मग त्यांनी संपत्ती नक्की कुठेतरी ठेवली असेल म्हणून मग तो काय करतो त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे त्यांच्या कार्यालयात जाऊन जितक्या सगळ्या चोपड्या असतील त्या सगळ्या चोपड्या काढतो सगळ्या चोपड्या तपासो त्याला असं नक्की माहीत असतं की कुठेतरी इथेच बाबांनी लिहून ठेवलं असेल पण तो तिथे जातो चोपड्या सगळ्या काढतो बघतो चोपड्या पाहतो त्याला काही सापडत नाही आणि त्यानंतर मग खूप शोधल्यानंतर त्याला एकाच चोपडीमध्ये लिहिलेलं सापडतं की असं असं घुमट शिख सिद्धेश्वराच्या मंदिराच्या घुमटाच्या शिखराच्या घुमटामध्ये मी पंधरा लाख सुवर्ण मोहरा ठेवलेल्या आहेत तो जातो त्या सुवर्ण मोहरा मिळवण्यासाठी त्या मंदिराचं शिखर काढतो घुमट काढतो तपासून पाहतो पण त्याला त्या घुमटामध्ये त्या काही सोनाच्या मोहऱ्या सापडत नाहीत त्याला नंतर असं कळतं की त्याच गावामध्ये खूप बुद्धिमान गृहस्थ आजोबा आहेत मग तो त्यांच्याकडे जातो त्यांना सांगतो आणि म्हणतो की मी असं बाबांनी लिहून ठेवलेलं वाचलं म्हणून मी घुमटही काढला पाहिलं आहे परंतु झालं असं की दुर्दैवाने मला त्या काही मोहरा सापडल्याच नाहीत तर आजोबा तुम्ही मला काही मदत करू शकाल का ते म्हणतात की सगळ्यात पहिलं काम तू हे असं कर की तू आधी जाऊन तो घुमट जसा होता तसाच तो परत चढ कळसावरती मंदिरावर तर म्हणतो पण माझ्याकडे आता पैसेच नाही आहेत मी कुठून चढवणार कसा चढवणार काय चढवणार तर मग ते म्हणतात की मी तुला पैसे देतो त्याची तो चिंता नको करूस पण तो घुमट अगोदर जसा होता तसाच तुला आणि मगच मी, मी तुला सांगेन की त्या सोन्याच्या मोहरा तुला कुठे सापडतील कारण की जी नोंद त्या वहीमध्ये असते ती नोंद त्या मुलाने त्या आजोबांना दाखवलेली असते त्या आजोबांनी ती नोंद वाचलेली असते आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं होते की हा जो घुमट आहे याच्यावरती मंदिरावर परत बसो आणि मगच मी तुला सांगेन की ह्या मोहरा कुठे आहेत तर त्यामुळे तो त्या घुमटाला त्या मंदिराला लावतो पैसे खर्च करायला आजोबा देतात आणि तो तो घुमट त्या मंदिराला परत लावतो मग त्या आजोबा त्याला म्हणतात बरोबर शुद्ध अष्टमीला ते आजोबा त्याला घेऊन सिद्धेश्वराच्या मंदिराच्या इथे येतात दुपारी बारा वाजता त्याला म्हणतात की चल आता आपण याला फेरी मारूयात म्हणून मग ते त्या मंदिराभोवती त्याला घेऊन फेरी मारायला येतात फेरी मारता मारता जिथे त्या घुमटाची सावली पडते ती सावली जिथे पडते तिथे त्याला ते म्हणतात की आता या इथे तू खंड तुला इथे तुला तुझ्या मोहरा सापडतील तो घेतो कुदळ आणि तिथे मारायला सुरुवात करतो आणि त्याला खरंच तिथे सुवर्णाच्या पंधरा मोहरा सापडतात आता तुम्हाला उत्तर मिळालंच असेल की गुरु का असावा आयुष्यात गुरुचं काय महत्त्व आहे तर गुरुचं हे महत्त्व आहे की तो योग्य दिशा आता चोपडी तीच शब्द तेच वाचले दोघांनी कळले कुणाला आजोबांना का कळले कारण ते अनुभवी होते त्यांना त्याच्यातलं ते जे वाचनातनं नीट कळालं ते त्या मुलाला नाही कळालं कारण तो अनअनुभवी होता आजोबा अनुभवी होते त्या वाक्यांमधला त्यांनी पहिल्यांदा काय उचललं तर शुद्ध अष्टमीला दुपारच्या प्रहरी बारा वाजता म्हणजे दिवस तोच तिथी तीच वेळही तीच जर असेलच तेच असेल सगळं तरच त्याच दिवशी फक्त त्या मोहरा सापडतील हे आजोबांनी बरोबर हेलं म्हणून आयुष्यामध्ये गुरु पाहिजे मग तो गुरु कुठल्याही मार्गातनं आपल्याला मिळतो कधी कधी लहान मुलांमधनंसुद्धा आपल्याला गुरु मिळतो बरं का आपल्याला वाटतं की लहान मुलं आपल्याला काय शिकवणार पण कधी कधी लहान मुलंसुद्धा बरंच काही शिकून जातो तुम्ही बघा जेव्हा बिकट परिस्थिती असते आणि आपल्याजवळ नुसतं लहान मुलं खेळत असेल हुंकार देत असेल ना तरीसुद्धा आपल्याला खूप प्रेल बरं वाटतं त्या सुद्धा आपण काय शिकतो त्या होंकारातून आपल्याला एक आधार मिळतो आपल्याला आधार आहे असं वाटतं खूप म्हणून म्हटलं की गुरु कोणत्याही रूपामध्ये येतो भेटतो मिळतो आणि जो अनुभवातनं आपल्याला बरंच काही शिकवतो खरं म्हणजे सगळ्यात पहिला गुरु आपला आई असते वडील असते शिक्षक असतात आणि नंतर मी म्हटल्याप्रमाणे आपले सग बाकीचे गुरु जे असतात ते सगळंच आहे पुस्तकं आहेत अनुभव भरपूर मोठा गुरु आहे अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण की आपण अनुभवातनं जे शिकतो अनुभव आपल्याला जे शिकवतात तितकं दुसरं काहीच नाही शिकवत धन्यवाद